मला माहिती नाही की कोण कोणाच्या संपर्कात आहे. माझ्या संपर्कात विचारलं तर माझ्या संपर्कात माझ्यासोबत आता आमदार अशोक बाबू पवार आहेत आणि ते यासाठी ओळखले जातात की राजकारणामध्ये राहूनही फारसे राजकीय विषयावर ते बोलत नाहीत किंवा व्यक्त होत नाहीत. बापू, 2024 निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत, एकूण सगळं राज्यातलं राजकारण बदललेलं आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? काही नाही, आम्ही सकारात्मक भूमिकेतनं पाहतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय आणि एक खूप लोकांचा विश्वास असणारा हा नेता आणि हा विश्वास कामत नाही. मी काही दिवसापूर्वी आत्ता मागच्याच आठवड्यात कोकणात गेलो होतो, तिथं सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आंब्याच्या चिक्कूच्या खूप मोठ्या नर्सऱ्या उभ्या केल्यात की एक एक जण 40-40, 50-50 हजार रोपं विकतो आहे. आम्ही विचारलं हे कशामुळं, तर त्यांनी सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांनी फलोत्पादनची योजना आणली आणि गावागावामध्ये ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं किंवा इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, त्यावेळेला रोपं पुरवण्यासाठी आम्हाला नर्सऱ्या कराव्या लागल्या. आज ती लोकं लाखात नाही तर कोटी रुपयामध्ये शेतकरी त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. पुन्हा राजकीय जे सगळं काही बदलतं वातावरण आहे त्याकडे कसं बघता? कारण आता लोकसभेचे निकाल लागलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला हे सगळे निकाल बघून? महाविकास आघाडीनं अत्यंत चांगलं काम केलेलं आपण पाहतोय. समजा आमच्याच पवारसाहेबांच्या पक्षाचा विचार केला तर एक दुसरं चिन्ह तुतारीसारखं दिसणार आहे. त्याला काही ठिकाणी 55,000, काही ठिकाणी लाखात मतं गेलेत. याचा अर्थ या लोकांना सगळ्यांना पवारसाहेबांच्या पक्षाला मतं द्यायची होती हे निश्चितपणे. त्यामुळे उद्याच्या भविष्यामध्ये महाविकास आघाडी ह्या एक सक्षम आघाडी राहील आणि आपल्याला दिसेल की उद्याच्या राजकारणामध्ये पवारसाहेब ठरवतील, उद्धवसाहेब ठरवतील किंवा राहुल गांधी ठरवतील, तोच या राज्याचा मुख्यमंत्री होईल हे मी खात्रीने सांगतो. निश्चितच. पण हे सगळं असताना आता गेले 2-3 दिवस तुम्ही जर सगळ्या बातम्या बघितल्या असतील तर रोहितदादांनी सांगितलं की अजितदादांच्या गटातले काही आमदार संपर्कात आहे, अजितदादांकडनं सांगतायत, मिटकरी सांगतायत की आमच्या संपर्कात आहे. काय यात किती सत्यता आहे? आणि आत्ताच्या घडीला असं वाटतंय का की काठावर असणारे आमदार आता लोकसभा बघून पक्ष बदलू शकतात? राजकारणामध्ये आपण पाहतोय की राजकारणामध्ये काय घडेल हे तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही. आज मला माहिती नाही की कोण कोणाच्या संपर्कात आहे. माझ्या संपर्कात विचारलं तर माझ्या संपर्कात कुणीच नाही, त्यामुळे त्या विषयावरती मी सांगू शकणार. धन्यवाद. हे होते अशोक बाबू पवार आणि ज्यांनी सांगितलं की राजकारणात काय होईल सांगता येते, पण सध्या तरी माझ्या संपर्कात कोणी नाही. पुण्याहून नेहा सराफ, सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.